मी कैयूम पटेल बोलतो आहे. माझे चुलत्याबरोबर मी गुलबर्गेला जात होतो. त्या चुलत्याच्या खिशात जे आहे 79,000 रुपये होते. आणि ज्यावेळी उद्यान एक्सप्रेसमध्ये आम्ही जाताना गर्दी फार होती, भीड होती, पॅसेंजर ढकलक ढकली करत होते. त्यांनी चढायच्या आधी त्यांच्या खिशात पैसे होते 79,000 रुपये. मग ते वर गेल्यावर, त्या गाडीत गेल्यावर त्यांना कळालं की गाडी सुटली होती प्लॅटफॉर्म सोडून. मग त्यांना कळालं की पैसे नाही आहे माझ्या खिशात. मग तिथं रुवारोड झाली. मग तसंच गाडी फास्ट होती. आम्ही दुधनीपर्यंत गेला. दुधनीनंतर आम्ही, आमच्या भावाचा फोन आला की बाबा तुम्ही दुधनीवरनं परत या, आपण इथं लोहा मार्ग इथं आपण कंप्लीट करू. त्या हिशोबाने आम्ही परत आले. परत आल्यावर आम्ही लोहा मार्ग पोलीस चौकीला गेलो. तिथे गेल्यावर कंप्लेंट दिले. आणि हे तिथे गेल्यावर तिथला डिपार्टमेंट म्हणला की काय फुटेज असला तर आम्ही बघू. मग आम्ही परत प्लॅटफॉर्मवर गेलो. तिथे गेल्यावर तिथं CCTV कॅमेरा नाही आहे. हे जे आहे CCTV कॅमेरा असायला पाहिजे होता. आज एवढी मोठी घटना आमच्याबरोबर घडली नसती. जे कोणी चोरला आहे, कोण कटलर आहे, कोण चोरला आहे ते आता आम्हाला तर माहीत नाही. आम्हाला विनंती करायचं आहे की लोहा पोलिसाला आमची विनंती आहे की आमचे जे बी काय आमचं 79,000 रुपये गेलेले आहे ते आम्हाला परत मिळून द्यावा. आमची कळकळीची विनंती आहे त्यांना. एकमेव म्हणजे सह्याद्री न्यूज नेटवर्क.